सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार विकास पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलदादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे, संतोष सोलनकर, सतीश विराजदार, दत्ताराम भागे, बाबू शिकलकार, गणेश कांते, शिवा झमके, प्रसाद मुकडे, साईनाथ फुलारे, शिवाजी खांडेकर, रवी भजंत्री आदी उपस्थित होते. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे, परंतु यामध्ये अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी 7-12 उतार्यावर आहे त्यांनाच हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली आहे परंतु काही कारणास्तव ऑनलाईन झाले नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, तरी शासनाने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.